त्याने महाराष्ट्र केसरी परवा सिकंदर शेख यांनी ह्याच तालमीतून तयारी करून केलेली होती. तर सर्व कोल्हापूर शहरातील तालमींना निधी द्यायचं त्यांचं धोरण आहे आणि त्याप्रमाणे नियोजन विभागानं परवा ज्यावेळा आमची तपोवनला मेळावा झाला होता त्यावेळी त्यांनी जाहीर केलं होतं. त्या पद्धतीने निधी मंजूर केला आहे आणि एक सकाळी एक तालीम कुठली तर बघावी, म्हणजे महाराष्ट्र केसरी ज्या ठिकाणी झालेलं आहे तिथं पाहणी करावी, पहिलवानांच्या काय समस्या आहेत, कशा पद्धतीनं ते काम करतायत ते पाहावं, अशासाठी हा आखाडा त्यांनी निवडलेला आहे. लोकसभेचा छड्डू इथूनच ठोकणार आता निवडणुका राजकारणामध्ये जो कार्यकर्ता असतो तो 24 तास छड्डू ठोकतच असतो. एखाद्या उपमुख्यमंत्र्याने तारमीला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. नाही आता काय झालं की अजितदादा पवार हे एक वेगळं नेतृत्व आहे, त्यांचं खेळावर प्रेम आहे, त्यांचं चांगली जी कामं करतात त्याच्यावर प्रेम आहे, विकास कामावर प्रेम आहे, जे जे चांगलं असेल ते त्याचं एक गुणग्राहकता त्याच्याकडे आहे. भरगच्च्या कार्यक्रमात अजितदादांच्या एक कागलमध्ये सुद्धा मेळावा होते, या मेळाव्याकडे सुद्धा लक्ष लागून नाही. आता त्यांचं गाठीबिटी लोकांची आहे, त्यांचा विकास कामाचा आढावा जिल्ह्याच्या सगळ्या विकास कामांचा आहे, त्यानंतर गोकुळा भेट आहे, त्यानंतर त्यांची एक प्रकट मुलाखत आहे त्या सोशल मीडियांच्या पत्रकारांच्याकडून आणि त्यानंतर आमचं कागलला स्वागत आणि मेळावा आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.